जे सिव्हिल सर्जन किंवा कलेक्टर
काम करो क्यों करो घेना करता चला दबाव टाकला जात आहे त्याबद्दल आपण बोललेलं आहात तर निश्चितपणे या सर्व मुद्द्यात करता आपल्याला एकत्रितपणे योग्य अशा ठिकाणी योग्य अशा व्यक्तीकडे त्या ठिकाणी आपल्याला जावं लागणार आहे आणि याचा कुठलीही गोष्ट जी आहे ती अति झाली की त्याचा स्फोट होतो आणि म्हणून हा अन्याय किंवा ही डिस्पॅरिटी जी आहे ही डिस्पॅरिटी दूर करण्याकरता आपण सर्वत्र प्रयत्नशील राहू सरकारमध्ये जे बसलेले आहेत ते आमचं काही ऐकत नाही सरकारचं काहीच ऐकत नाही ही वस्तुस्थिती आहे सरकारमधले बसलेले या खात्यामध्ये जे आहे तुमचे भाऊ भैया साहेब त्यांना मला जरा कठोर म्हणा त्यांना म्हणा जरा तुम्ही जरा बारकाईने कारण ते अभ्यास होईल ते अतिशय चांगल्या पद्धतीचा अभ्यास प्रत्येक त्यांच्या कार्यामध्ये करत असतात आणि मग त्यांनी सुद्धा याचा वेळ देऊन जर अभ्यास केला आणि कॅबिनेटमध्ये जर हे ज्या काही चार पाच गोष्टी आहेत या जर अप्रूव्ह करून घेतला आणि रिवाईज एमओयू जो आहे तो रिवाईज एमओयू आपल्याकडून करून घेतला तर मला वाटते याच्यावरती तोडगा निघू शकेल मी एक आणि दोन तारखेला आमच्या पक्षाचं चिंतन बैठक आहे त्या चिंतन बैठकीमध्ये याच्यावर मी 15 मिनिट मागून घेईन आणि आमच्या पक्षाच्या लोकांना हे सांगेल की हे अशा पद्धतीने चालू आहे याला कुठेतरी आपल्याला थांबवण्याची गरज आहे नाहीतर यामध्ये ही योजना जी आहे ही योजना जिची सुरुवात झाली तिचं नाव राजीव गांधी जीवनदायी योजना म्हणून असं या योजनेचं नाव होतं जी योजना सुरू करण्याच्या करता ही एका डॉक्टरने सुरू केली ते डॉक्टर म्हणजे कैलासवासी रेड्डी आंध्र प्रदेशचे माजी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होऊन गेले जगनमोहनचे वडील त्यांनी स्वतः एमबीबीएस डॉक्टर असल्या कारणामुळे त्यांच्या राज्यात ह्या योजनेला इतकं लिबरायझेशन आहे इतकं लिबरायझेशन आहे की ठीक आहे थोडा अपेंडिक्स 7000 कसं होऊ शकेल तिथं याला निश्चितपणे त्या पेशंटला आणि आपल्याला या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्याचा साथ हा आपण घेतलेला आहे आणि ही जेव्हा सुरू झाली ही योजना जेव्हा सुरू झाली त्यावेळेस याचं उद्दिष्ट हेच होतं की 95% जनतेला सर्व आजारांकडे म्हणजे 130,000 डॉक्टर सोडले 130,000 तुम्ही सगळ्या हॉस्पिटलला द्या 130,000 जर तुम्ही दिलं तरच तुमचा ऍक्सेस करता येईल तरच तुमचा काहीतरी ट्युमर काढता येईल तरच तुमचं काहीतरी डिलिव्हरीचं तुम्ही सुरू केलं परत बंद केलं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सर्व्हिस प्रोव्हायडरमध्ये असंतुष्ट निर्माण करण्यासारख्या आहेत आणि इन्शुरन्स कंपनीचे खिशात जास्तीत जास्त पैसे कसे जातील या करताय आणि अजून पुढे काय देवालाच माहिती आणि म्हणून या सगळ्या निश्चितपणे आता व्हॉइस रेस करण्याची वेळ आली आहे आणि तो व्हॉइस आपण त्या ठिकाणी उपयोग करूया आणि यातून जी जे काही तुम्ही ड्राफ्टिंग करणार आहात त्या ड्राफ्टिंगच्या बद्दल आपण लोकमध्ये शेवटी राजकारणामध्ये आपल्यापेक्षा इंजिनियर लोक आपल्याकडे राज्य करतायत राजकारणामध्ये यांनी सांगितलं होतं प्लेटोचा सिद्धांत आहे प्लेटोचा की तुम्ही राजकारणामध्ये सहभागी व्हा नाही तर तुमच्याकरता कमी शिकलेले इंजिनियर लोक तुमच्यावरती राज्य करतील तसंच आता प्लेटो आठवतोय आणि म्हणून ह्याच दृष्टीने याच्यामध्ये इन्शुरन्स कंपनीचा कुठलाही फायदा न होण्याच्या दृष्टीने त्याने
मुख्य व्यासपीठ म्हणजे मुख्यमंत्री आणि त्याबरोबर कॅबिनेट कॅबिनेट सगळ्यात योग्य व्यासपीठ आहे. कॅबिनेटमध्ये आपण एक ड्राफ्ट तयार करून घेऊ आणि त्या कॅबिनेटमध्ये मग ज्यावेळेस याच्याशी संदर्भात लोक जे बोलतील विरोध करतील आय एस अधिकारी किंवा जे काही असतील त्या अधिकारांना जनतेच्या हिताचं सर्व्हिस प्रोव्हायडरच्या हिताचं जे जे आपल्याला टिप्पण द्यायचे बरोबर ते आपण त्याला हातात घेऊया आणि अशा पद्धतीने आपल्याला हे काम ठिकाणी करून घ्यायचं आहे. आपला मनावरती रोष नाही, आपला एकच आहे की या त्यामध्ये आता जो या ठिकाणी अनेक माहिती मिळाली मला माहिती नाही आपल्या जिल्ह्यामध्ये डिस्ट्रिक्ट रिव्हर्स कमिटी आहे नाही आहे कलेक्टरला भेटावं लागेल तुम्ही त्या त्याचा मला मिळाले आणि रिव्हर्स टाकण्याच्या आधी आधी आरोग्य मित्रांना मी कलेक्टरकडून सूचना दिली किंवा यांचा रिव्हर्स टाकण्याच्या आधी या नियमानुसार तर तुम्ही काम करा हे तुम्ही आम्हाला द्या आम्ही निश्चितपणे हे करूया निश्चितपणे भागी करा. आपला तर व्हॉट्सअप ग्रुप आहेच त्या माध्यमातून आपण शेअर करत असतो पण यानुसार तुम्हाला जे जे काही आपल्याला यामध्ये अडचणी असतील त्या अनिल डॉक्टर अनिल पाटील आणि यांच्या माध्यमातून आपण त्यातून मार्ग काढूया. आपण सर्व या ठिकाणी हा मुद्दावर आमचे ETI येणारे डॉक्टर्सना बोलून ठेवलाय ETI येणारे आमचे जुनियर रेसिडेंट जे आहेत आमचे सिनियर रेसिडेंट जे आहेत त्यांना सुद्धा बोलून ठेवलाय. त्यांनाही कळलं पाहिजे की घाबरायचं नाही ETI टाकला तर त्याला एक्सप्लेनेशन त्या कोणीतरी शो थर्ड क्लास कोणीतरी असतो तो डॉक्टर बारावी पास झालेला तो आपल्याला उत्तर मागतो त्याला हॅरिसनची कॉपी पाठवून द्यायची त्याला लोकहितची कॉपी पाठवून द्यायची आणि आपल्या ETIचं समर्थन करावं असं अनेक गोष्टी करतात जे आम्ही सिनेटला या ठिकाणी मुद्दा बोललाय. थोडंफार क्विज कसं करायचं ते बरोबर तुमची मला सांगायला जाईल काही काही मंडळांमध्ये क्विज करावं लागतं पण पेशंट फिजिकली आजार असतो पेशंटचं पॅकेज बसत नाही पण पेशंटचं पॅकेज बसतच नाही तर आपल्याला माहिती आहे की रोड तयार करताना काही सांगितलेले डांबर ते टाकत नाही तेवढी घडी टाकत नाही इथं आपण पेशंटच्या स्वतःच्या करता त्याला कॅशलेस या संपूर्ण योजनेचं एकच आणि एकच उद्दिष्ट होतं ते म्हणजे कॅशलेस आणि हे कॅशलेस होण्याकरता या पॅकेजमध्ये बसत नाही तर त्याच्या कशाला ते पैसे घ्यायचे त्याला काहीतरी कशा कशी दिसता येईल या सुद्धा सुद्धा आपला आपल्या ड्राफ्टमध्ये इन्क्लूड करावा कारण शेवटी कॉन्स्टिट्यूशन मध्ये अधिकार आहे घटनेमध्ये अधिकार आहे किंवा आपल्यावरती अन्याय वगैरे असेल आपल्याला आपला वर्ण मांडायची संधी लागत असेल तर ती संधी मांडण्याकरताचं फोरम जे आहे उदाहरणार्थ तुम्ही सांगितलं ETI टाकणाऱ्या डॉक्टरचे नंबर आता माहितीच पाहिजे ETI ज्या ठिकाणी तो इश्यू करतो त्याला आपण नंबर आपल्याला त्याचे नंबर आपल्याला माहिती पाहिजे या गोष्टी ज्या आहे त्या आपल्याला बोलूच पण योग्य व्यासपीठ जे आहे त्या योग्य व्यासपीठमध्ये बोलण्याकरता तुम्हाला आपल्याकडून प्राप्तिक तयार करावं हीच आपल्याला विनंती करतो. संघटनेचे पदाधिकारी आज संख्या ती कमी असली घरामध्ये 300 लोकांची सगळी तयारी डॉक्टर अनिल पाटलांनी सांगितलं त्यांचं नेहमी प्रमुख कार्यक्रम असतो पण 150 आले नाही हरकत नाही पुढे आपण एकदा लक्षात एक लक्षात ठेवू की जी रिव्हॉल्युशन आहे ती रिव्हॉल्युशन आमच्या फेसबुक पासून झाली होती ती रिव्हॉल्युशन गरबा